नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता. पाहूयात लोणावळ्यातील 75 वर्ष एकत्र गणेशोत्सव साजरा करणाऱ्या वर्त कुटुंबाची सविस्तर बातमी पनलपश विश्रांतीनंतर. किशोर मसाले, जेवणाचा आनंद होणार आता द्विगुणी, कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या. किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी, शेंगदाणा चटणी, कारला चटणी, जवस चटणी, तसेच कोल्हापुरी ठेचा, हिरवी मिरची ठेचा, स्वीट आणि हॉट लेमन पिकल, हिरव्या मिरचीचे लोणचे, लिंबू मिरची लोणचे, आंबा लिंबू मिक्स लोणचे. आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, हळद धने मिरची पावडर, कोल्हापुरी झटका, काश्मीरी मिरची पावडर, बेरगी मिरची पावडर, तिखी आणि लाल मिरची पावडर, मिसळ मसालेही उपलब्ध. शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरे सुद्धा. त्याचबरोबर गुलाबजामुन, पाणीपुरी चटणी, भेळपुरी चटणी, सांडगे बडिया. मंडळी, लग्न असो व इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसालेच हवे. किशोर मसाले, पत्ता F89 नवा बाजार लोणावळा. किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध. गेली 75 वर्ष एकत्रपणे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या वर्त कुटुंबाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 झाडांची लागवड करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. घरगुती गणेशोत्सव एकत्रपणे येऊन दरवर्षी उत्साहात साजरे करणाऱ्या लोणावळ्यातील वर्त कुटुंबियांचे यंदाचे गणेशोत्सवाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे त्यांनी 75 वृक्षाची लागवड आणि संवर्धन संकल्प केला आहे व गणेश उत्सवाची तयारी सुरू केली आहे. सर्वांनी मिळून उत्साहात झाडे लागवडीची सुरुवात केली. वृक्षवली आम्हा सोयरी ह्या संत तुकाराम महाराजांच्या संदेशाचे अनुकरण करत संपूर्ण वर्त कुटुंबातील महिला, पुरुष आणि लहान मुलामुलींनी एकत्र येत ठोंबरेवाडीजवळ कुरवंडे मार्गाला लोणावळा डॅममध्ये 75 वृक्षांची लागवड केली. वृक्षांची लागवड करून पुढील कालावधीत त्या वृक्षांचे पूर्ण संगोपन करण्याची जबाबदारी वर्त कुटुंबाने उचलली आहे. गेली कित्येक वर्ष पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वर्त कुटुंबाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, लोणा नगरपालिका आणि खासगी पर्यावरण संवर्धन संस्थांकडून घरगुती पर्यावरणपूरक गणेश सजावटीसाठी गौरविण्यात आले. हीच परंपरा कायम राखत या अमृत महोत्सवी गणेशोत्सवानिमित्त वर्त कुटुंबातील चारही पिढ्यांनी 75 वृक्षांची लागवड केली आणि पुन्हा एकदा पर्यावरणपूरक सजावटीचा संस्कार पुढच्या पिढीला आणि समाजाला सुपूर्द केला. यंदाचे वर्तक कुटुंबियांचे 75 वर्षाचा वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आमच्या परिवारातर्फे वलवल लोणावळा डॅम येथे टाटा पॉवरच्या सहकार्याने आम्ही 75 वृक्षांची लागवड आणि त्याचा संवर्धन हा संकल्प सोडत यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचे योजले आहे. त्यानिमित्ताने आज दिनांक 14 जुलै 2024 रोजी आम्ही सर्व वर्त कुटुंबीय भरपूर पाऊस असताना देखील ह्या नियोजित कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहून 75 वृक्षांची लागवड करत आहोत. त्यासाठी नक्कीच आम्हाला याचे आणि इतर समाजाचे झाडे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.